नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आजचं जे अपडेट आलेलं आहे जिल्हा परिषद गटकं जिल्हा परिषद क संवर्गाचं या ठिकाणी हे अपडेट आलेलं आहे या ठिकाणी परीक्षेचा सुधारित आणि संभाव्य या ठिकाणी कालबद्ध कार्यक्रम या ठिकाणी जाहीर झालेला जा आहे मित्रांनो तर आपण हे अपडेट पाहू शकता तत्पूर्व मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषद घटकमध्ये कोणकोणते पदं येतात ते या ठिकाणी तुम्हाला जाणून घेणं आवश्यक आहे ज्यामध्ये ग्रामसेवक कोणतं पद येते ग्रामसेवक हे पद या ठिकाणी येतं आहे नंतर अंगणवाडी अंगणवाडी सुपरवायझर हे पद या ठिकाणी येतं आहे तसंच या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक पशुधन पर्यवेक्षक हे सुद्धा पद घटकमध्ये या ठिकाणी येते तसंच लिपिक हे सुद्धा पद यामध्ये येते तसंच ग्रामविस्तार अधिकारी ग्रामविस्तार अधिकारी हे सुद्धा पद या ठिकाणी गटकमध्ये या ठिकाणी येत आहे तर यांनी सांगितलेलं आहे की वाहनचालक आणि गड्ड संवर्गातील पदे वगळून या ठिकाणी सुधारित भरतीचा जो कार्यक्रम आहे जाहीर केलेला आहे तसंच झेडपीचे या ठिकाणी जे आरोग्य मधील आरोग्यसेवक आरोग्यसेविका आरोग्य पर्यवेक्षक तसंच या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे जे आणि फार्मासिस्ट असे सर्व पद हे गटकमध्ये या ठिकाणी येतात तर यांचा सुधारित कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे नवीन या ठिकाणी फॉर्मसुद्धा भरणारा जे ऑलरेडी आहे त्यांच्यामध्ये वाढसुद्धा करणार आहे तर या ठिकाणी बिंदू नामावली अंतिम करणे रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पदे संवर्गनिहाय आरक्षण निश्चित करणे कंपनीची निवड करणे आणि बाकीचे सर्व कामे या ठिकाणी अडीच महिन्यात करायचे आहेत एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत तर मित्रांनो या ठिकाणी पदभरतीची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करणे एक ते सात फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत आणि उमेदवाराचे अर्ज मागायचे आहेत पंधरा दिवस आठ ते बावीस फेब्रुवारीच्या दरम्यान अर्ज मागायचे आहेत तसंच मित्रांनो या सर्व परीक्षेचे आपले ऑनलाईन बॅचेस या ठिकाणी सुरू झालेले आहेत आपल्या जर ह्या ऑनलाईन बॅचेस जॉईन करायचे असतील तर माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून तलाठी भरती जॉईन करायची वनरक्षक की तुम्हाला या ठिकाणी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका या सर्व परीक्षांच्या बॅचेस आपल्या स्पेशली सुरू झालेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी या बॅचला काय जॉईन होऊ शकता विशेषतः अंगणवाडी सेविकाच्या सुद्धा तर या ठिकाणी पुढचं जे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहणार आहे उमेदवाराच्या अर्जाची छाननी तेवीस फेब्रुवारी ते एक मार्च दोन हजार तेवीसमध्ये होणार आहे पात्र उमेदवारांची जी यादी आहे जाहीर करणे दोन ते पाच उमेद या ठिकाणी पात्र उमेदवार कोणते की ज्यांनी जे नियम सांगितले त्या नियमात जर तुम्ही बसले नाही तर तुम्हाला या ठिकाणी त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही नंतर जिल्हा परिषद व जिल्हा निवड मंडळाने या ठिकाणी प्रत्यक्ष संदर्भात कार्यवाही करायची आहे सहा मार्च ते पाच एप्रिल या दरम्यान परीक्षा या ठिकाणी कारवाई करायची आहे नंतर पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करण्यासाठी यांना सहा एप्रिल ते तेरा एप्रिल एवढा कालावधी दिलेला आहे आणि परीक्षेचं ऑनलाईन या ठिकाणी किंवा ऑफलाईन पद्धतीनं आयोजन करायचं आहे ते चौदा एप्रिल ते तीस एप्रिल या दरम्यान हे परीक्षेचं आयोजन करायचं आहे आणि अंतिम निकाल किंवा जाहीर करणे किंवा पात्र उमेदवारांना नियुक्ती देणे ते एक ते तीस मे दोन हजार तेवीस या दरम्यान तुम्हाला करायचं आहे किती एक ते तीस मे या दरम्यान तुम्हाला हे सर्व करायचं आहे तर अशा तऱ्हेनं मित्रांनो या ठिकाणी सगळं नियोजन तुम्हाला या ठिकाणी लावायचं आहे त्यानुसार आपल्या बॅचेस सुरू झालेले आहेत विशेषतः अंगणवाडी सेविका ग्रामसेवक यांच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत तुम्हाला जर या ठिकाणी बॅचेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही ताबडतोब ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करून बॅचेस जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या त्या परीक्षेच्या व्हॉट्सअप ग्रुपची टेलिग्राम ग्रुपची तसेच ॲपची लिंक दिलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय भारत